नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. खऱ्या अर्थानं महत्त्वाच्या आणि ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपलं सर्वस्व जे आहे ते लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या 12 डिसेंबरला होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुरंदर तालुक्यामध्ये संपूर्ण नियोजन करण्यासाठी आपण एकत्रित बसलो. आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय आप्पा, त्याचबरोबर जिल्हा बँकेच्या त्या ठिकाणी संचालक माजी चेअरमन आदरणीय सर, खऱ्या अर्थानं गेल्या काही दिवसापासून सगळ्यांना त्या ठिकाणी एकत्रित करण्याचा ज्यांचा अतिशय चांगला प्रयत्न चालला आहे ते आपले अध्यक्ष आदरणीय माणिकराव झेंडे पाटील, आदरणीय बाबूसाहेब, आदरणीय त्या आदरणीय ताई, खऱ्या अर्थानं आपल्या नगर सेविका म्हणून चांगल्या पद्धतीने काम चालू ज्यांचं आहे आणि खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीनं या सगळ्या प्रक्रियेमध्ये महिला म्हणून सक्षम असतात त्या आपल्या त्या ठिकाणी दुसऱ्या ताई, तिसऱ्या आपल्या अध्यक्षताई महेशांना, बाळासाहेब कारखान्याचे संचालक बापू, खऱ्या अर्थानं एक नगर सेवक म्हणून अनेक वर्षापासून त्या ठिकाणी चांगलं काम करणारे आणि सगळ्यांच्या या प्रक्रियेमध्ये सहभाग असणारे आपले दात्या, दुसरे आपल्या त्या ठिकाणी वामनतात त्या आपले अध्यक्ष राहुलजी, खरं तर नाना सगळेच आपण सगळे बसलेलो बापू आपण सगळेजणच मान्यवर. खऱ्या अर्थानं खूप काही चर्चा झाली. आप्पा या, आपले ज्यांनी पूर्वीच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं अध्यक्षपदाची धुरा त्या ठिकाणी पुढे नेली ते आपले शिवाजी आप्पा, बंधू आणि भगिनींना खरं तर याच्यामध्ये खूप एक वेगळं आगळं चित्र तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये आणि शेतकऱ्यांना हवं असणारं, कष्टकऱ्यांना हवं असणारं, सामान्य माणसाला दिलासा देणारं आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आदरणीय पवारसाहेबांनी त्या ठिकाणी घडवून दाखवलं आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी तुमचा माझा महाराष्ट्र हा खूप चांगल्या पद्धतीने कसा पुढे जाईल हे पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण देश त्या ठिकाणी पाहतोय की एक वेगळं आणि लोकांना हवं असणं सरकार त्या ठिकाणी पुढं चाललं आहे. कोरोनाचा त्याच्यामध्ये आलेला एक मोठा धक्का, त्याच्या आधीवर पर्जन्यवृष्टीचा त्या ठिकाणी मोठा धक्का, याच्यामधून सावरत सावरत हे आपलं त्या ठिकाणी सरकार खूप चांगल्या पद्धतीनं पावलं टाकताना आपल्याला पुढं दिसत आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज देशामध्ये पवारसाहेबांच्या नावाचं आणि त्यांच्या कामाचं कौतुक त्या ठिकाणी होताना आपण पाहतोय. परदेशामध्ये सुद्धा आपण पवारसाहेबांचं वलय पाहतोय. म्हणजे बारामती काटेवाड्यापासून सुरुवात झालेलं नेतृत्व देशामध्ये हिमालया एवढं उंच झालेलं आणि जगामधल्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी नाव पोहोचलेलं आपण साहेबांच्या रूपाने त्या ठिकाणी पाहतोय आणि अशा एका नेतृत्वाचा वाढदिवस हा आपल्याला एक सप्ताह म्हणून त्या ठिकाणी आपण साजरा करण्याचं नियोजन हे सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय. खूप चांगल्या पद्धतीनं सासवडमध्ये तयारी झालेली पाहिली, खूप समाधान वाटलं, खूप आनंद वाटला की खूप चांगल्या पद्धतीचं आपण नियोजन तुम्ही सगळ्यांनी वरती बसून त्या ठिकाणी केलं. जिजुरीमध्ये त्या ठिकाणी जे काही नियोजन आहे त्याचा उल्लेख जयदीप बारभाईंच्या मार्गदर्शनाखाली तिथं चाललेला आपल्या अध्यक्षांनी सांगितला, पिंटू शेठने सांगितलं, पुष्कराजने सांगितलं ते काय काय करणार आहेत ते एकूणच त्याच्यामध्ये सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी घेऊन पुढं चाललेलं आहे. आत्ता आपण त्याच्यामध्ये जे काही ह्या सगळ्या गोष्टीची यादी तयार केली त्याच्यामध्ये सचिन अजूनही कोणाला काही कामं त्याच्यामध्ये नवनात आपल्याला काही सुचवायचे असतील म्हणजे कार्यक्रम सुचवायचे असतील ते सुचवा, कारण शेवटी आज दिवसभर आणखीन कारण शेवटी ह्या बैठकीमध्ये महेशांना उठल्यानंतर त्याच्यामध्ये अजून काही आपल्याला आयडिया प्रकाशराव येऊ शकते, पिंटू शेठ अजून काही त्याच्यामध्ये आयडिया येऊ शकते. एकूणच त्याच्यामध्ये एक भरगच्छ आणि जिल्हा पातळीवर सुद्धा दखल घेतली जाईल आप्पा अशा प्रकारचे कार्यक्रम आपण सगळे करण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यामध्ये आणखीन काही कल्पना मी सांगितल्याप्रमाणे आणखीन आपल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या डोक्यामध्ये काही कल्पना संध्याकाळपर्यंत येतील तर आपल्या इथं ऑफिसला त्याच्यामध्ये आपला त्याच्यामध्ये दिघे बसले तिथं त्यांच्याकडे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जर आणून दिल्या तर आपण त्याच्यामध्ये आज आवडतं त्याच्यामध्ये आज संध्याकाळपर्यंत जर केलं तर आपलं एक पत्रिका त्याच्यामध्ये तयार करता येईल, ती व्हॉट्सअपवरती पाठवता येईल. सर मगाशी बोलणं आहे त्या पद्धतीनं आपण जर सप्ताह जरी आपण करायला ठरवलं म्हणजे पुढं आणखीन काय काय वेगवेगळे कार्यक्रम
तरी त्याला त्याच्यामध्ये आणखीन चांगल्या प्रकारची गती येईल. कारण आता 12 तारखेला कसं आहे की आपल्याला ते ऐकण्यामध्ये 10 ते 2 ते हा कार्यक्रम सोहळा जो मुंबईमध्ये होणार आहे तो पाहण्यामध्ये आपला बराचसा वेळ त्याच्यामध्ये जाणार आहे. मग त्याच्यामध्ये आणखीन दुसऱ्या दिवशी आपल्याला काय ठेवता येईल? तिसऱ्या दिवशी जर त्या ठिकाणी युवराज तुम्ही म्हणला ते सासवडमध्ये आपल्याला करायचं आहे, तुम्हाला जर असं वाटत असेल किंवा ह्याच्यातली काही लोक सासवडची लोक तालुक्यात लोक ते ध्यावे असं वाटत असेल तर थोडंसं वेळेचं नियोजन आपल्याला बदलावं लागेल आणि त्या पद्धतीने नाणी काढावं लागेल. कारण वेळ जर एकच ठेवली तर मग कोण जिजूरला पोहोचणार का सासवडला पोहोचणार का गडाला पोहोचणार? म्हणून सर आपण काय करूया, सप्ताह जर केला आणि तो भरगच्च कार्यक्रम जर त्याच्यामध्ये अजून ठेवता आले तर आपल्याला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं वातावरण तयार करता येईल. साहेबांच्या वाढदिवसाच्या ह्याच्याखाली ह्या म्हणजे त्या खाली आपल्याला आपलंही कलाकौशल्य त्याच्यामध्ये उभं करता येईल. कारण आता ग्रामपंचायतीच्या इलेक्शन लागल्यात बऱ्याचशा ग्रामपंचायतीच्या, उद्याच्या काळामध्ये होणारे वेगवेगळ्या इलेक्शन, जसं मागायचं त्या ठिकाणी ताज्या तुम्ही सांगितलं ही गोष्ट खरी आहे की काही जरी आता निरोप मागं पुढं झाले असले तर आता इथनं पुढं आपण त्याच्यामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीने सुधारणा करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर आपली एकमेकाची आपा उंची त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाढायला मदत होईल. ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये आज चांगल्या पद्धतीने पुढं नेण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करतोय त्याच्यामध्ये आणखीन त्याच्यात चांगली व्यवस्था होऊ शकते. मागाशी काही त्याच्यामध्ये मुद्दे झाले की आपण हा कार्यक्रम ठेवू तो कार्यक्रम ठेवू, त्याच्यामध्ये महेशांना जिथं जिथं काही मदत लागेल तिथं तिथं आपण त्याच्यामध्ये मोकळ्या हातानं त्या ठिकाणी मदत करण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करू, माझ्यासकट सगळेजण, आणि त्या पद्धतीने आपण पुढं जाऊया. कारण शेवटी आपल्याला आपल्या म्हणजे पक्षाचा जो एक चांगल्या प्रकारचा जो लोकांच्यामध्ये असणारा विश्वास आहे, लोकांच्यामध्ये असणारी प्रतिमा आहे, ते आपल्याला उंचवण्यासाठी ह्याची मदत ही 12 डिसेंबरच्या साहेबांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. साहेबांची उंची खूपच मोठी आहे, आपल्याला आपल्या पातळीवरती सुद्धा कार्यकर्त्यांना ही संधी आहे, एक व्यासपीठ आहे कार्यकर्त्यांना. समजा एखाद्या गावामध्ये एखाद्या कार्यकर्त्याने कार्यक्रम ठेवला तात्या काय नाही बाबा, त्या गावातल्या 25 वडीलधाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, आणि मग त्या वडीलधाऱ्यांना त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं काय शाल श्रीफळ, त्यांची पत्नीला त्याच्यामध्ये बाबा चांगल्या प्रकारची साडी, हे जर नियोजन केलं तर हा सुद्धा एक कार्यक्रम प्रत्येक गाव म्हणजे अनेक गावामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि मग कार्यकर्ता त्याच्यामध्ये पुढे येतो ना, याच्यात मगाशी जसं आपण सांगितलं किंवा कार्यकर्ते हे वाढले पाहिजेत, सहकारी वाढले पाहिजेत, बेरीज झाली पाहिजे. ती बेरीज जर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण करायचं ठरवलं तर असे आणखीन काय काय कार्यक्रम त्याच्यामध्ये करता येईल. मगाशी उल्लेख झाला ज्यांनी कोरोनामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं त्यांना त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांचा मान सन्मान करणार आहोत. मग ते डॉक्टर असतील, नर्सेस असतील, आणखीन काही लोकं असतील त्याच्यामध्ये काम करणारे त्यांचा करा, आणखीन काही लोकांचा करता आलं तर करा, आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणानं जिथं जिथं काही मदत लागेल. आता आपण पाहतो की त्याच्यामध्ये साड्या आणायच्यात, आज त्याच्यामध्ये जर बल्कनी साड्या घातल्या तर त्या काही अतिशय ह्याच्यामध्ये सुद्धा मिळतात, म्हणजे योग्य ह्याच्यामध्ये मिळतात, तर त्यासाठी आपण एकामेकाला सगळ्यांना मदत करूया. आणि एकूणच त्याच्यामध्ये हा वाढदिवस न भूतो न भविष्यते, म्हणजे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाला आणि जिल्ह्यामधल्या लोकांनी सुद्धा नोंद घेतली अशा प्रकारचं त्याच्यामध्ये आपण काम करूया. आत्ताच्या 2 निवडणुका विधान परिषद निवडणुकीमध्ये युवक विद्यार्थी संघटना पाटील आपली त्याच्यामध्ये राष्ट्रवादी संघटना यांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलं. आपण पाहिलं की प्रत्येक कार्यकर्ता हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी बसून होता, आम्ही सुद्धा लोक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जिजूरला बसून होतो. एकूणच परिस्थिती पाहिल्यानंतर वाल्हा असेल, आपली राजेवाडी असेल, त्या ठिकाणी जिजुरी असेल, परिंचा असेल, सासवड असेल, इथं चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मतदान केलं. त्याच्यामध्ये आपला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना आपोआप खूप चांगल्या पद्धतीनं काम करत होती. मी ह्या प्रक्रियेमध्ये जे जे लोक आपली सहभागी होती आणि ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिनंदन करतो. आणि आपल्या युवकांनी आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी संघटनेच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जो काही कामाचा त्यांचा एक धडाका दाखवला तो आणखीन पुढच्या काळामध्ये त्यांना चांगला धडाका दाखवण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन देऊया. एकूणच त्याच्यामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की आपल्या तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन हे व्यवस्थित त्या ठिकाणी पुढं चाललं आहे. तेच संघटन आपण दुप्पट वाढवूया, तिप्पट वाढवूया, म्हणजे भविष्यामधल्या सगळ्या वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये आपण तशा पद्धतीने पुढे जाऊया. आपण आता गावागावामध्ये जे काही आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी होते त्या ठिकाणी त्यांचंही खूप चांगल्या प्रकारचं मनोमिलन
आता त्या ठिकाणी व्हायला लागलेले आहे, त्यांनाही लक्षात आलं की आपण त्याच्यामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीने कसं जायचं, आणि म्हणून त्याच्यामध्ये जिथं जिथं आवश्यकता असेल शिवाजी अप्पा तिथं आपण सगळेजण ज्यांची ज्यांची गरज पडेल तिथं त्यांनी एकत्र यावं आणि त्या लोकांना त्याच्यामध्ये आपण एकत्रित करावं भविष्यामध्ये असं वाटलं पाहिजे कुणालाही की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा या तालुक्यामध्ये रूट लेवलला बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि सुप्रताईंच्या सहकार्यानं खूप चांगल्या प्रकारची पकड घेतलेला पक्ष आहे. उद्याच्या काळामध्ये समोरच्या पक्षाला वाटलं पाहिजे की यांच्याबरोबर आपण नाही गेलो तर आपल्याला त्याच्यामध्ये काही तोटा होऊ शकतो, एवढं चांगलं वातावरण आपण त्याच्यामध्ये तयार करायच्या पद्धतीनं पुढे जाऊया आणि त्याचा उपयोग या 12 डिसेंबरच्या साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या ठिकाणी करूया. आणि एकूणच त्याच्यामध्ये सासवड शहर असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्याच ताकदीनं पुढं आहोत हे नाणी त्या ठिकाणी आपण दादा चित्र तयार करूया. शेवटी त्याच्यामध्ये हे चित्र आपल्या सगळ्यांच्यासाठी हे आशावादी भूषणावं आणि पुढच्या काळामध्ये अतिशय उंचीचं असणारे आणि त्या सगळ्या कामामध्ये आपण लागावं हीच आग्रहाची कळकळची नम्रतेची विनंती करतो. आणि या ठिकाणी आपण सगळेजण आलात खऱ्या अर्थानं आता व्हॉट्सअपवरती मेसेज जातो आपण येतो खरं तर इथनं पुढच्या काळामध्ये आणखीन एक चांगल्या प्रकारची गती आपण याच्यामध्ये पकडूया आणि आपण त्या पद्धतीने पुढे जाऊया हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो.